स्वागत है मित्रों तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे बैलगाडा शॉर्ट्स। या चॅनलवर मित्रांना आपण बैलगाडाविषयी शॉर्टमध्ये माहिती सांगतो। तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर नक्की सेट करा आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, ट्रिपल हिंद केसरी बकासू का झाला हे शांत, कधी करणार कम बॅक, का नाही दिसत बकासूर मैदानात, काय झालं हे बकासूरला जाणून घेऊया या छोट्याशा व्हिडिओमधून। तर मित्रांनो, मोहिलचेट यांनी दिलेल्या माहितीनुसार बकासूरच्या पुढच्या पायाची शिरेवर शिर आली होती। मैदानात पळतानाच हे काही झालं होतं, पण तिथे तर सगळं ठीक झालं, पण तिथून पुढे बकासूरला त्रास होत होता, त्यामुळे मोहिलचेट यांनी त्याच्या उपचार पण चालू केले आहे व ट्रिपल हिंदी केसरी बकासूर थोड्याच दिवसात येत्या 25 तारखेला आपल्याला मैदानात दिसणार आहे बरं का। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बकासूरला मोहिलचेट यांनी पहिल्यांदा पोहणी टाकली बरं का, बकासूर पोहायला खूप यायचा असं त्यांनी सांगितलं। डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे त्यांनी पोहणी टाकली। मोहिलचेट बकासूरची खूप काळजी घेत आहेत, त्याला सारखे औषध उपचार करणे, त्याची पायाची मालिश करणे, असे व्यायाम घेणे, असे अनेक काम ते करत आहेत, त्यामुळे बकासूर थोड्या दिवसात आपल्याला मैदानात पुन्हा एकदा सज्ज दिसणार आहे बरं का। हे सगळं घडलं ते हिंद केसरी फलटणच्या मैदानात बरं का। फलटण तालुक्यात हिंद केसरी मैदान झालं, पण त्यात हे कृत्य काही बरोबर झालं नाही। बकासूरच्या पायावर दगड मारला, त्यात चेंगरा चिंगरी, नियोजन नसल्यामुळे पब्लिक ही बकासूरच्या खूप जवळ होती, त्यामुळे पब्लिक बकासूरला हलता यायला नाही, त्यामुळे बकासूरच्या पायाला इजा झाली। फलटण मैदानच्या संयोजकांचे नियोजन नसल्यामुळे पब्लिक बकासूरकडे येतच होती, पब्लिकला अडवताही येत नव्हतं, एवढी गर्दी झाली होती, त्यातच हे सगळं घडलं। आणि मोहिलचेट यांचं हेही म्हणणं आहे की बकासूर काही 2-3 जणांना पहिरा दिला नसल्यामुळे तिनेच्या तिन्ही फेरी बकासूरचे पब्लिक साईडनंच आले होते। बैलगाडा शर्यत हे पारंपरिक व आपल्या मातीचा खेळ आहे, त्यातही असं राजकारण होत असेल तर हे काही बरोबर नाही बरं का। अशा एका साधारण बैलगाड्या मालकावर जर अन्याय होत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे याची बैलगाडा संघटनेने नोंद घेतली पाहिजे बरं का। महाराष्ट्रातल्या अनेक शर्यत शौकीनांच्या प्रार्थनेतून ट्रिपल हिंद केसरी बकासूर लवकरात लवकर बरा होईल आणि येत्या 25 तारखेला आपल्याला तो मैदानात दिसेल। ईश्वरचरणी मी ही प्रार्थना करतो की बकासूर लवकरात लवकर मैदानात दिसावा। धन्यवाद। तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नक्की सेट करा आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट सांगायला विसरू नका। धन्यवाद।